तर बघा मित्रांनो जर तुम्ही एक पियानो फेकला आणि पेन्सिल फेकली एका इमारतीवरून तर दोन्हीसुद्धा एकाच वेळेस जमिनीला टच होणार आहेत एकाच वेळेस ते खाली पडणार आहेत त्यांच्यासाठी जीची व्हॅल्यू सेम आहे आता बघा पृथ्वीचं वस्तुमान आणि त्या वस्तूचं वस्तुमान पेन्सिल असेल पियानो असेल फार कमी आहे जर पृथ्वीचं वस्तुमानाच्या तुलनेमध्ये पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक गोष्टीचं वस्तुमान हे अतिशय कमी आहे त्यामुळं जीची व्हॅल्यू सगळ्यांसाठी समान आहे पण जर आपण एक पीस फेकल्यानंतर त्या हवेत बरोबर त्याचं घर्षण होतं आणि त्याच्यामुळे त्याची गती जी आहे ती कमी होत जाते आता बघा इथं काही उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही ते बघू शकता तीन किलो वस्तुमानाचा लोह गोल एकशे पंचवीस मीटर उंचीवरून खाली पडला तर जीचे मूल्य दहा घ्या मीटरपद प्रति सेकंड स्क्वेअर आणि खालील राशीचे मूल्य काढा तर जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी किती कालावधी आहे जमिनीपर्यंत पोचताना आलेला वेग असलेला वेग आणि अर्ध्या वेळेत असलेली उंची आता बघा एम म्हणजे वस्तुमान एस म्हणजे त्याचं विस्थापन किती झालं आहे उंची आणि आरंभीचा वेग जो आहे तो यू ने आपण दर्शवतो तो शून्य आहे कारण सुरुवातीला काय आहे शून्य होता आणि नंतर तो खाली पडायला लागला त्वरण ए आहे त्यालाच आपण जी म्हणतो दहा त्याची किम व्हॅल्यू दिलेली आहे आणि मग न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाचा वापर केलेला आहे थोडंफार कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येते टी इज इक्वल टू फाईव्ह तर पाच उत्तर येते पाच सेकंदापर्यंत तो जमिनीवर पोचेल आणि पहिल्या समीकरणानुसार व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी त्याच्यावरनं ते त्याचा वेग आपल्याला पन्नास मीटर प्रति सेकंद एवढा होईल मिळतो आणि अर्ध्या वेळेमध्ये म्हणजे टी अपॉन टू म्हणजे फाईव्ह अपॉन टू अडीच सेकंदामध्ये कापलेलं अंतर आपल्याला काढायचं असेल तर तिसऱ्या समीक दुसऱ्या समीकरणाचा वापर आपण करणार एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि मग आपल्याला त्याची उंचीसुद्धा कळू शकते तर हे सोपे सोपे उदाहरणे आहेत सोडवलेली उदाहरणं आहेत तुम्ही जर हे बघितली बघून लिहिली दोनदा तीनदा की तुम्हाला ते उदाहरणं कशी करायची याचा थोडासा अंदाज येईल आता पुढे जाऊया गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एखाद्या गोष्टीच्या स्थितीवरनं त्याची ऊर्जा जी आहे ती निर्धारित होती त्यालाच आपण ऊर्जा असं म्हणतो पाणी जे आहे ते आपण धरणामध्ये साठवलं की त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते त्यालाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा नुसतं पोटेन्शियल एनर्जी आता वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याला जी ऊर्जा समावलेली असते श्ति, त्याला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूच्या उंची वाढल्यास वाढत जाते तुम्ही जर एखादी गोष्ट उंच घेऊन गेलात तर त्याच्यामध्ये जास्त ऊर्जा असणार आहे तर एम वस्तुमान असलेले पृथ्वीच्या पृष्ठभागावर एच जर उंचे असेल तर एम जी एचने आपण ते दाखवतो आता जर आपण एच उंचे असताना गुरुत्वीय स्थिती जो ऊर्जा जर बघितलं तर ते समीकरण समी असं आहे मायनस जी एम कॅपिटल छोटा एम अपॉन आर प्लस एच आता कॅपिटल जीचं व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे तो एक स्थिरांक आहे कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान छोटा एम म्हणजे काय तर वस्तूचं वस्तुमान वस्तु कॅपिटल आर म्हणजे पृथ्वीची रेडियस म्हणजेच त्रिज्या आपण म्हणतो आणि हाईट एच ठीक आहे तर हे बघायचं आता मुक्त वेग म्हणजे एस्केप एस्केपलासाठी समजा आपण एखादी गोष्ट हो। जोरात वर फेकली तर थोड्या उंचीवर जाते परत खाली पडते खूप जोरात फेकली जास्त उंचीवर जाते परत खाली पडते पण एक असा वेग आहे की तो वेग जर असेल तर ती वस्तू पृथ्वीच्या बाहेर जाते परत खाली येत नाही उदाहरणार्थ रॉकेट रॉकेटमध्ये आपण ती ऊर्जा वापरून रॉकेटला अशी गती देतो की तो, तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जातो लांब जातो जो रॉकेट तर चेंडूवर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो त्याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन त्याचा वेग शून्य होतो आणि मग तो परत खाली पडू लागतो तर आपण व्ही स्क्वेअर इज इक्ल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला एसची किंमत काढायची असेल तर वी स्क्वेअर अपॉन टू जी ह्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल कारण सुरुवात फायनल वेग त्याचा जो आहे फायनल किंवा अंतिम वेग जो आहे तो शून्य असणार आहे कुठली गोष्ट वर गेल्यानंतर तिचा वेग शून्य होतो आणि मग ती परत खाली पडू लागते बरोबर आहे तर ते जे अंतर आहे ती जी उंची आहे ती जर काढायची असेल तर एस इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन टू जी तर सुरुवातीचा वेग अधिक असेल तर तो, तो जास्तीत जास्त उंच जागणार आहे आणि त्याचा वेग इतका जास्त असेल की ज्याला आपण एस्केप व्हायलासाठी म्हणतो किंवा मुक्त मुक्ती वेग असंसुद्धा त्याला म्हणतो तेवढा वेग असेल तो तो तर तो परत पृथ्वीवर येणार नाही तर आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तो अधिकाधिक उंच जाईल आणि तो समजा आरंभीचा वेग असा असेल की तो वर फेकल्यावर चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करून पृथ्वीवर परत पडणार नाही त्यालाच आपण मुक्ती वेग असं म्हणतो तर प्रुत, पृथ्वीच्या प्रुत, गुरुत्वी आकर्षणाच्या बाहेर तो जाईल आणि मग तो परत पडणार नाही तर इथे खाली समीकरण दिलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि काही उदाहरणं सोडवलेली आहेत आता याच्यामध्ये परत एकदा सांगितलं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करायला पाहिजे प्रॅक्टिस केल्याशिवाय काही कळणार नाही आता बघा अवकाशातील वजनहीनता अवकाशयानातील प्रवासी व वस्तू तरंगत आहेत असे दिसते हे कशामुळे होते अवकाशयान पृथ्वीपासून उंचीवर असेल तर तिथे जीची व्हॅली शून्य होत नाही ती कमी होते पण आता आहे काय की ते अवकाशयान आणि त्याच्यामधले जे यात्री आहेत ते पृथ्वीकडे आकर्षित होतात तर अवकाश यानाची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते त्यांचे वजनविरहित अवस्था ही त्यांच्या अवकाश यानाच्या मुक्त पतनाच्या अवस्थामध्ये असते ते मुक्त पतनामध्ये आपण वरून उडी मारल्यामुळे आपल्याला हलकं हलकं वाटतं बघा तसंच ते सुद्धा मुक्त पतनामध्ये आहेत पृथ्वीकडे आकर्षित होतात ते त्यामुळे त्यांना त्यांचं वजन एकदम हलकं वाटतं कमी वाटतं यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसतील तरी त्यांना तेन त्यांचं वजन कमी वाढतं बघा आता कसं आहे ते मुक्त पतनामध्ये पण ते पृथ्वीकडे येत नाही आहे ते पृथ्वी भोवती फिरतात आहे फिरत असल्यामुळं काय त्या यानाला गती आहे आणि ती गती पृथ्वीच्या दिशेने नाही आहे ती पृथ्वीच्या लंब दिशेने आहे आणि त्यामुळं काय ते, ते पृथ्वीभोवती फिरत राहतं यान पण त्यांना आतमधल्या लोकांना ते हलकं हलकं वाटतं आणि त्यामुळं त्यांना स्वतःचं वजन शून्य झालं आहे असं वाटतं पण ते शून्य होत नाही लक्षात घ्या